शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या चक्रा माराव्या लागतात. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर काही शेतकऱ्यांवर कोणतंच कर्ज नसतानाही नवीन कर्ज देण्यासाठी बँक टाळाटाळ करतायत. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलाय असाच अनुभव जालना जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला आला. त्यामुळे त्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. जालना जिल्ह्याच्या पिंपळवाडीतील रहिवासी असलेल्या संतोष दिघुळे हा शेतकरी अक्षरशः हतबल झालाय. त्यामुळेच त्यानं जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छामरणासाठी अर्ज केलाय. राज्य सरकारचं शेतकऱ्यांविषयीचं उदासीन धोरण आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या मुजोरीमुळे संतोष याच्यावर ही वेळ आली आहे. जालना तालुक्यात संतोष याचं पिंपळवाडी हे गाव असून गेल्या 4 वर्षापासून ते कर्जासाठी बँकांकडे खेटा मारतायत. मात्र प्रत्येक हंगामात त्यांना बँकांकडून कर्ज काही दिलं जात नाही. 3-4 वर्षापासून मी त्या ठिकाणी कर्जासाठी मागणी करतो. जर मी 4 वर्षापासून मागणी करून अद्यापही बँक मला कुठलाही रिस्पॉन्स देत नाही. नेमकं मी अल्पधारक असून सुद्धा मला रिस्पॉन्स भेटत नाही. बरं, माझ्यावर काही कर्ज आहे का बाकीच्या इतर बँकेचं? तर अद्यापही मी कुठल्याही बँकेचा कर्जदार नसून मला ही बँक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते. संतोष यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून शेती हेच त्यांच्या उपजीविकेचं एकमेव साधन आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याची जाहिरातबाजी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. बँकेत अनेक वेळा खेट्या मारूनही कर्ज मिळत नसल्यामुळे संतोष दिघुळे यांनी हा मार्ग निवडलाय. नवीन पीक कर्ज हे भेटतच नाही बँकेकडून. ते घेण्यासाठी वरतून परमिशन आणा. नेमकी वरतून परमिशन आणायची कुठून? वरतून म्हणजे स्वर्गातून आणायची का? म्हणून मी आत्मदहनाचा किंवा स्वेच्छेने मरण मागण्याची तयारी दर्शवतोय. यंदा जालना जिल्ह्यासाठी 1468 कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 27,849 शेतकऱ्यांना 132,47,00,000 रुपयाचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं. ही आकडेवारी पाहता एकूण उद्दिष्टाच्या केवळ 10.52% कर्ज वाटप करण्यात आलंय. खर तर खरीप तोंडावर आला असताना शेतकऱ्यांकडे बियाणं आणि खताच्या खरेदीसाठी पैसे नाहीत. अशात बँकांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास खाजगी सावकाराकडे जाण्यापासून शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरणार नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर राज्य सरकारनं कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.